करो मजा करो टेंशन ला मारो डंडा आई बोले पोरी ला तू डांसर हो बाप बोले पोरा ला तू डॉक्टर हो पेंटर क्रिकेटर पायलट हो काइस नहीं जमला तर नेता हो सारे का ही कंफ्यूजिंग ओ नो 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 नमस्कार. इन मीन टीन या टीनेजर्ससाठी असलेल्या खास कार्यक्रमामध्ये आपण सर्व रसिकांचं अगदी मनापासून स्वागत. आपण जाणतात हा कार्यक्रम हा टीनेजर्सच्या समस्या आणि त्याचं तज्ज्ञांमार्फत केलं गेलेलं समाधान अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे. तर बघूया आज आपल्याला भेटायला कोण टीनेजर आलाय ते. आज आपल्याकडे आलेला आहे बजरंग सांगकामे. नमस्कार. हां बजरंग, आता मला सांग तुला या कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल काय माहिती आहे साधारण. हा, इथे 13 ते 19 वयातील मुलं येतात, काहीतरी परफॉर्म करून दाखवतात आणि आपल्या समस्या तज्ञांसमोर. एक मिनिट, मी तुला मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितलं होतं. हो नाही, माझ्या मोबाईलचा ना काहीतरी प्रॉब्लेमच आहे. म्हणजे चालू असेल ना तर आपोआप बंद होतो आणि बंद असेल तर चालू होतो आणि चालू असताना ना चुकून कोणाला तरी कॉल लागतो. एक मिनिट. हॅलो, सॉरी हा चुकून कॉल लागला. ओ अहो अहो शिव्या काय देत आहे, यू शट अप. अरे हो हो हो, मोबाईल मेकॅनिकला दाखवून घ्यायचा ना. हो दाखवला ना, पण काही उपयोग नाही. अरे मग नवीन मोबाईल घ्यायचा. नवीन मोबाईल घ्यायला बाबा पैसेच देत नाहीत ना. का? त्यांचं असं मत आहे की तू मोबाईल रिपेअरिंग शिकून घे. अरे मग चांगलं आहे की काय रक्त आहे. हो मी मोबाईल रिपेअरिंग शिकून घेतलं ना तर ते मला कोणत्या तरी रिपेअरिंगच्या दुकानात चिटकवून टाकतील आणि माझा जन्म मेकॅनिक होण्यासाठी झालेला नाहीये. अच्छा बरं, मग काय व्हायचंय तुला. मला ना एक मोठा ऑफिसर व्हायचं आहे म्हणून मी आतापासूनच टाय लावून फिरत असतो. हे छान आहे. म्हणजे आपल्याला जे व्हायचं आहे ते आपण आधीच आहोत असं समजून राहिलं की आपण तसेच घडत जातो. हो पण हे माझ्या बाबांना कोण समजावणार. अगं ए अगं कुठे आहेस तू. मी आले, मला ऑफिसला जायचंय. मनी घा गाणी म्हणणं काय चाललंय. अगं असं काय करतेस, मला ऑफिसला जायचंय, मला उशीर होतोय. थांबा जरा, मी एकटी बिचारी गरीब गाय घरात किती खपू. गरीब गाय मग बैल कसा असेल. इकडे किचन मध्ये किती पसारा पडलाय माहितीये. मी जरा तुम्हाला ब्रेकफास्ट देते पण त्याच्या आधी ना मला रंगाच्या पॅन्टला इस्त्री करू दे. का का त्याला स्वतःला इस्त्री करता येत नाही. हा एवढा मोठा 15 वर्षांचा घोडा झालाय तरी. 15 नाही हो, 19. 19 वर्षांचा झालाय घोडा तरी आला अजून काही करता येत नाही. तो काय स्वतःला साहेब समजतो. सुदेव लहान आहे. कुठचा साहेब आहेस तू. आणि तुला कधी नोकरी लागली. लागली नाही पण लागेल. त्याच्या आधीच टाय बांधून फिरायला लागलास. हो त्याचं काय माहितीये का, मी कुठल्या तरी पुस्तकात वाचलंय काय आपल्याला जे व्हायचंय ना ते आपण आहोच असंच धरून चालायचं, मग आपोआप आपण ते होतो. याला काहीतरी व्हायला लागलंय. आई तू माझी इस्त्री करतेस ना पॅन्टला. हो रे राजा, पण ह्या इस्त्रीला बघ ना काय झालं, जळी तापतच नाहीये. मग बाबांना पाठव ना इस्त्री करायला. इस्त्री आणायला. बाबाकडे काय पैशाचं झाड लागले. ग मग मी असा जाऊ का इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू? हो एके ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहे. वॉक इन इंटरव्ह्यू कसला. पिऊनच्या जागेसाठी. हसू नका हसू नका. तसं नाही, हाफ पॅन्ट वर टाय घेतलंय तरी. अरे पण मला एक सांग, तुला साहेब व्हायचं होतं ना. हो पण त्याआधी एका जागी मी पिऊन म्हणून लागतो, मग तिकडेच परीक्षा देत देत एक दिवस होईन ना मी साहेब. आवर माझं डोकं जायला लागलं. बरं 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 बरं, तुम्ही एक काम करा जरा ऐका, त्याला ओरडण्यापेक्षा ना ह्या इस्त्रीचं बघा काय झालंय, तापत का नाहीये. घ्या भगवान काय झालं. अरे आणखी किती तापायला हवी. टेकवल्याबरोबर फोड आला बॉटल आवक. काहीतरी शी घालणे. पण तिकडे पॅन्टची तर एकही चुणी निघत नाहीये. एक काम कर, मेकॅनिक कडे नेऊन दे. आता ती पॅन्ट घ्या, मेकॅनिक कडे जा, त्याला म्हणा अरे बाबा इस्त्री. आवाज कर, आवाज करेन मी. काय झालं. पॅन्ट मेकॅनिक कडे देतो का कोण. नाही इस्त्री मेकॅनिक कडे. हो इस्त्री. मी काय म्हणतो आई, हे बाबा असं सारखं करतात त्यापेक्षा आपण नवीन का नाही आणत. आता ह्या वयात मला दुसरं लग्न बरं दिसेल का.
तो बापाला नवीन आणायला नाही सांगत आहे, इस्त्री नवीन का आणत नाही असं विचारतो. अरे देवा, आता कोण कशाविषयी काय बोलतं मला काही कळत नाहीये. मी काय म्हणतो, एखादी कॉइल बदलून जर काम होणार असेल तर नवीन इस्त्री घ्यायची गरज आहे का? ओ बाबा, हे तुमचं रोजचंच आहे. थांब रे रंगा बाबा, आता वाद वाढवू नकोस. काय वाढवू नकोस? कुठली वस्तू बिघडली की जा मेकॅनिक कडे. माझा मोबाईल कधीपासून बिघडलाय, नवीन घेऊया म्हटलं तर जा मेकॅनिक कडे. डीव्हीडी प्लेअर बिघडलाय, जा मेकॅनिक कडे. माझं बाईक बिघडली, जा मेकॅनिक कडे. अरे नाही 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 नाही, माझी शपथ आहे तुम्हाला, नाही अजिबात नाही, नाही नाही म्हणजे नाही. हे सगळं का होतं बाळू, तुला कळतंय का? का? कारण तू काहीही करत नाही, तुला काही एक येत नाही. म्हणजे? अरे म्हणजे असं आहे की वेकेशन मध्ये हे टाय घालून फिरण्यापेक्षा तू एखादा बाईक रिपेअरिंगचा कोर्स केला असतास, किंवा एखादा मोटर रिपेअरिंगचा कोर्स केला असतास, किंवा टायपिंग शिकला असतास, किंवा इलेक्ट्रॉनिक मशीन्स काही शिकला असतात, तर दरवेळेला कुठल्या तरी मेकॅनिकला बोलवायला लागलं नसतं. माझा जन्म मेकॅनिक होण्यासाठी झालेला नाही. मजा खड्ड्यात जा. हो काहीतरी काय बोलताय. एक मिनिट थांब रे बाबा, मी शेजारी जाते आणि बघते कुणाकडे इस्त्री मिळते का. काही गरज नाहीये, मी कालचीच पॅन्ट घालून जाईन इंटरव्ह्यूला. जा जा, तर कालची पॅन्ट घालून जा. काय हे सगळं आहे ना, तुझ्यामुळे चाललंय. झालं आता मी, माझा काय संबंध? काही संबंध, लहानपणापासून लाड करत आलेस ना. हे खाऊ नको रे राजा, ते खाऊ नको, इथे जाऊ नको रे, इथे जाऊ नको. याच्या वयाची मुलं बघ काय काय करतात ती. नंतर आई बापांना पश्चाताप करायची पाळी येते. त्यापेक्षा राहू दे ना, त्याला नाही ना करायची अशी हलक्या दर्जाची कामं, मग राहू दे. हलक्या दर्जाची कामं? एखादी वस्तू रिपेअर करणं याला हलक्या दर्जाचं काम म्हणता तुम्ही? आणि तो त्या साहेबाच्या केबिनच्या बाहेर स्टुलावर पिऊन म्हणून बसणार आहे, हे हलक्या दर्जाचं नाहीये. ओ तुम्ही जरा शांत राहा ना. तुम्ही कॉफी घेता का? हा तुम्ही कॉफी घ्या, म्हणजे जरा तुमचं डोकं शांत. अगं आई, मला पण एक कॉफी सांग. अरे बाबा ए, तू जा ना, आता आवरलाय ना, तुझा उशीर होतोय ना तुला. अगं माझ्याकडे थोडा वेळ आहे, माझं कॉम्प्युटरवर एक काम आहे. बरं आणते. नाही नाही. हॅलो किशा, आम्ही बोलतोय. अरे जरा आमची इस्त्री बिघडली, घरी येऊन इस्त्री घेऊन जा ना जरा. हा अच्छा अच्छा ओके. अहो काय, तुम्ही निघा ऑफिसला, कॉफी नाही मिळणार आज. का? गॅस संपला. मग दुसरा लावा ना. आत येतो जरा. काहीतरी ह्याच्या समोर बडबड. अहो गॅस, गॅस सिलेंडर बदलायचा आहे आज. सांग बजरंगाला. सांग ना. काय बजरंगाला सांग? गॅसचा सिलेंडर चेंज करून द्यायला. मी? हा का, ते सुद्धा कमीपणाचं वाटतं तुम्हाला? ओ मला नाही येतो ते. अरे मग तुला येतो काय? मी मारत नाही, मी त्याला विचारतो तुला येतं काय मला सांग. हे येत नाही, ते येत नाही, ते येत नाही, फक्त एवढं फादर. हे फादर काय चादरमध्ये घालून मारेल? पण एक मिनिट जरा दोघंही गप्पा बसाल का प्लीज. हा मी एक काम करते, मी शेजाऱ्यांकडे जाते, तिथून वाटल्यास इस्त्री पण आणते आणि कॉफी पण करून आणते. एक मुलगा पण आणते. काहीतरी काय बोलतो. अगं आई, तू त्यापेक्षा ते मायक्रोवेव्हवर पाणी गरम कर आणि त्यात कॉफीचे सॅशेस टाक. नाही, कल्पना उत्तम आहे पण शक्य नाहीये. मायक्रोवेव्ह बिघडलाय. ओ गॉड, मग आपण मेकॅनिकला बोलवूया ना. नाही नाही. काय करत मस्त आहे. काय ठीक आहे. काय तो तिथे फोन आहे, ड्रॉवर आहे, ड्रॉवर मध्ये डायरी आहे, त्या डायरी मध्ये मेकॅनिकचे फोन आहेत. हा आपण तिथे बसा आणि जरा मेकॅनिकला फोन करा. साहेब लोक मेकॅनिकला फोन करतात ना. चला ठीक आहे. काय हाऊस आहे साहेब म्हणून घ्यायची. लुक रे काय चाललं, समजव त्याला. दे त्याला कॉफी, मी झालो. अरे किती बोलायचं मी. हा अरे मग कोणकोणत्या मेकॅनिक्सचे नंबर होते? टीव्ही मेकॅनिक्स, मायक्रोवेव्ह मेकॅनिक्स, डीव्हीडी. ओके ओके कळलं. म्हणजे थोडक्यात ज्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्या सगळ्या मेकॅनिक्सचे नंबर होते. करेक्ट. मग केलेस की नाही फोन? छेचे एवढे फोन करत बसलो असतो ना तर माझा वॉक इन इंटरव्ह्यू मिस झाला असता. अरे हो त्या वॉक इनचं काय झालं मग तुझ्या? वॉक इनचं ना वॉकआउट झालं. का? अहो त्या कंपनीने डिटेल्स गोळा करण्यासाठी एका मुलीला आमच्या घरी पाठवलं ना. मुलगी दिसायला बरी होती. हो पण हे तुम्हाला कसं माहित? नाही तिच्या आठवणीने लगेच गाल लाल झाले तुझे. आणि आमचा मेकअप आर्टिस्ट कोणालाही इतकं रुज लावत नाही. हो तशी छान होती ती सुषमा. आय मीन सुषमा दास. ओके. बंगाली होती पण स्मार्ट होती. अरे बंगाली मुली असतातच स्मार्ट.
बघ ना म्हणजे आता राणी बिपाशा राय जाऊ पुढे काय झालं हे बघ हे बघायला काय तुळजापूर 12 आणि पंढरपूर 8 आहेत पिक्चरला कधी जायचं आय एम सुश सुषमा दास हॅलो मी रंगा बजरंगा हा म्हणजे आई मला प्रेमाने बजरंगा बोलते कोण आहे या ना तुम्ही या ना थँक यू अगं बाई या थँक यू हॅलो 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 क्या वो तुम्हारी दीदी है धोबी घाट आहे का माझी आई येते आई म्हणजे मम्मी वाव शी इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल आणि खूप फ्रेश पण दिसतात माझ्या बाबांमुळे असं का ते नेहमी बाहेर असतात ना अरे नाही नाही मला माहित नव्हतं नाही 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 अरे कधी आल ना हाय दादाजी माझ्याकडची दादाजी म्हणाली ती दादा तू दीदी मी दादा माझे पिताजी आहेत ओ आय एम सो सॉरी अंकल ओके तो रंगा तुझा वॉक इन इंटरव्ह्यू आमच्या बॉसला खूप आवडलाय पण म्हणजे पण म्हणजे काय ना तुझे डिटेल्स हवे होते ना म्हणून मला ऑफिसने पाठवलाय इथे उंची वर्ण सगळं पण काही पाणी वगैरे मिळेल का काय हवंय तुम्हाला चहा कॉफी काय हवं असेल ते देईन मी कोल्ड ड्रिंक्स आहेत कोल्ड ड्रिंक तुझ्या बापाचे नोकर आहे मी प्रेमाने प्रेमाने कोल्ड ड्रिंक थोडं गरम करू नाही म्हणजे अहो म्हणजे थोडस थंड नकोय मला थोडस कमी थंड हवंय ना म्हणून तर रंगा तुझे वडील काय करतात माझ्यावर वॉच ठेवतात म्हणजे मला वाईट संगती पासून दूर ठेव स्वतः बद्दल काय ते बोलायचं इकडे नाही व्हेरी मॅच्युअर मॅन थँक्यू युअर फादर तुम्ही माझ्याबद्दल विचारता येस 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 तर रंगा तुझं लग्न झालंय नाही नाही बहुतेक त्याच्यासाठी आले तुला गर्लफ्रेंड आहे का अद्याप तरी नाहीये पण लवकरच होईल असे चान्सेस दिसतात पटवतोय अच्छा ओके 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 तर मग रंगा तुला आणखीन काय काय येतं मला ना उत्तम गाणी म्हणता येतात पिक्चर मधली डार्लिंग आखो से आखे चार करने दो डार्लिंग 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 काय आईवरचं म्हण एखादं नाही 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 ते काही नाही आईवरचं नकोय तुला म्हणजे तुला टेक्निकल गोष्टीतलं काही ज्ञान वगैरे आहे की नाही तसं विचारायचं होतं मला म्हणजे तुला ते फ्यूज रिपेअर करता येतो का नाही टायर बदलता येतो तुला नो सॉरी सायकलचं पंक्चर काढता येत असेल ना नाही हो नाही म्हणजे तुला काहीच येत नाही तुला टेक्निकल गोष्टींचं ज्ञानच नाहीये नाही अगं पण एखाद्या पिऊनच्या पोस्टसाठी कशाला हवं आहे आणि पुढे तर मी ऑफिसर होणार आहे ना पण त्याच्यासाठीच हे सगळं हवंय अरे म्हणजे काय ना आमच्या कंपनीमध्ये अशी रिक्वायरमेंटच आहे की कोणत्याही अगदी पिऊन पासून मोठ्यातल्या मोठ्या ऑफिसर पर्यंत काहीतरी टेक्निकल ज्ञान हवंच ना सगळ्यांना ही आमची रिक्वायरमेंट आहे बघितलंस हो बघतोय नाही मग मी तुला सांगत होतो ना काहीतरी छोटा मोठा कोर्स शिक पण नाही तुम्हाला बघितला असं बघत नसतं काय आमच्या जमान्यामध्ये म्हणजे मी स्वतः सायकल रिपेअर करायला शिकलोय मला इस्त्री रिपेअर करता येते मी स्वतः मोबाईल हँडल करू शकतो मला टायर रिपेअर करता येतो येस 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 मी आपको बता दू की हमारे जमाने में बोलतो ना जरा हमारे जमाने में जो सीखने को मिलता था ना वो हम सीख लेते क्या बात है आपण एक काम करूया काय 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 ह्याच्या ऐवजी तुम्हीच आमच्या कंपनीत जॉईंट व्हा ना चालेल मिळते नाही पण हा नाही सगळं रिपेअर करत नाही नोकरी गेली आणि छोकरी गेली अरे मग आता आता काय नवीन ऑफिसर होण्याचा मार्ग शोधायचा अरे पण या बाबतीत कुणाचं मार्गदर्शन घ्यावं असं नाही वाटत तुला वाटत ना मग त्यासाठीच या बाबतीत तुला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत एम्पायर फूड्स अँड स्पायसेस या उद्योग समूहाचे म्हणजे आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्या रामबंधू मसालेचे अध्यक्ष श्री हेमंत राठी
नमस्कार. नमस्कार सर. आमच्या या टीनेजरचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला फार मोठा ऑफिसर व्हायचं आहे, तर यासाठी आपण त्याला काय मार्गदर्शन करू शकाल? खरं म्हणजे मोठं व्हायचं ही इच्छा असणं खूप चांगलं आहे, परंतु एका दिवसात किंवा एका मिनिटात असं मोठं होता येत नाही. स्वप्न नक्की पाहिले पाहिजे, पण त्याच्याकरता स्वतःला तयार करणं, मग शिक्षणात असेल, भाषेत असेल, ज्याला आपण दुनियादारी म्हणतो, या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही खालच्या रूटपासनं एक एक टप्प्यातनं जात नाही, तोपर्यंत डायरेक्ट तुम्ही कुठल्याही कंपनीचे CFO किंवा MD होऊ शकत नाहीत. मला असं विचारायचं आहे की प्रेक्षकांच्याच माध्यमातून हा प्रश्न आहे की अशी काही उदाहरणं देऊन तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की माणूस कसं घडत जातो किंवा कुठच्या इच्छेने कुठच्या प्रेरणेने तो घडत जातो, असं काही उदाहरणांनी? खूपशी उदाहरणं आहेत ना असं. म्हणजे आपण कुठल्याही उद्योग समूहाचा जर विचार केला तर त्यांच्या कुठल्या तरी पिढीने पहिल्यांदा बीज रोवलेलं असतं. अगदी आपण जसं आता साफसफाई म्हणतो, क्लिनिंगचं काम म्हणतो, अगदी तसं म्हटलं तर काय किरकोळ काम आहे. माझे एक मित्र आहेत, मी आता नाव सांगत नाही त्यांचं, पुण्यातल्या एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये मोठे इंजिनियर होते, पण त्यांना काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचा अशी इच्छा होती आणि त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि स्वतःचा क्लिनिंगचा व्यवसाय सुरू केला. आणि आज अभिमानाने सांगायला वाटतं की राष्ट्रपती भवनापासनं तर सगळ्या ठिकाणी क्लिनिंगचं काम आहे. 27,000 लोकांचं पोट आज एक मनुष्य भरतो. अगदी इन्फोसिसचे नारायण मूर्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदी 28-30 वर्षापूर्वी पहिले 3 कॉम्प्युटर जेव्हा त्यांना घ्यायचे होते तेव्हा कुठली बँक सुद्धा त्यांना कर्ज लवकर देत नव्हती किंवा हा व्यवसाय चालेल की. आणि आज इन्फोसिस मला वाटतं जगातल्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांचं नाव आहे. तर काम कुठलंही लहान मोठं नसतं. अगदी शंतनु किर्लोस्करांनी त्यांच्या आत्मचरित्रात जे सांगितलेलं आहे की तुझ्याकडे झाडू मारायचं काम असेल ना तर तू झाडू मार, पण तू एवढा सुंदर मार, एवढा व्यवस्थित मार की वरनं परमेश्वर सुद्धा पण मारे एवढं छान हे कोणी झाडलेलं आहे. त्यामुळे उदाहरणं अंबानींपासनं प्रत्येकांच्या ह्याच्यात आपण जर घेतले तर फर्स्ट जनरेशनला सेम. जसं आता याला काही करायचं म्हणतोय, आयुष्यात मोठं व्हायचं आहे तर नक्कीच मोठं होईल तो, परंतु त्याच्याकरता बेसिक शिक्षण, आता 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्याबरोबर समाजात इतर काय चालले, अगदी मग किरकोळ किरकोळ गोष्टी, अगदी आपले 2-व्हीलर रिपेअर असेल, मोबाईलमध्ये असेल, कारण बेसिक नॉलेज सगळ्या गोष्टींचं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला जोपर्यंत त्याची डेप्थ समजणार नाही तोपर्यंत तुम्ही वरती जाऊ शकत नाही. आपल्या हाताखालचे लोक काय काम करतात हे तुम्हाला केव्हा समजेल, जेव्हा तुम्ही ते काम केलेलं असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जशी इंग्लिशमध्ये म्हण आहे की रोम इज नॉट बिल्ट इन वन डे, तसं कुठल्याही सक्सेस जो मिळतो हा सक्सेस आपल्याला फक्त वरचे मजले दिसतात, परंतु खालती त्याचा जो पाया असतो तो पाया बेस ज्याला आपण म्हणतो तो जेवढा स्ट्रॉंग होईल तेवढा सक्सेस 100% चांगला मिळेल याची मला खात्री. तुम्ही एवढा स्वतः उद्योग समूहाचा पसारा एवढा वाढवला, तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात, तर तुम्ही या प्रवासाबद्दल काय सांगू शकाल अशा तऱ्हेने की ते पुढच्या पिढीसाठी उद्बोधक होईल, की त्याची संकल्पना डोक्यात येणं मग ती राबवणं, त्याच्यात रिलेटेड प्रॉब्लेम्स आले तर ते सॉल्व्ह करत जाणं, याचं म्हणजे कुठच्याही यशाचा फॉर्म्युला नसतो, प्रत्येकाच्या यशाची वेगवेगळ्या पायऱ्या असतात, तर तुम्ही कशा तऱ्हेने एक मार्गदर्शन करू शकाल आजच्या पिढीला की त्यांनी कसं अप्रोच व्हावं, की ठराविक गोष्ट त्यांनी ठरवली असेल तर? अगदी आपल्या विषयाला अनुषंगानं सांगायचं तर मी जेव्हा सुरुवातीला हा व्यवसायात पडलो तर 18,000 रुपयाचं पहिलं सुशिक्षित बेकाराचं कर्ज मी घेतलं होतं. अरे आणि फार नाही, 83-84 साली. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामबंधू आपल्या प्रत्येकाला चव महाराष्ट्राची झाली आहे, पण त्याच्यात लॉंग टर्म व्हिजन ज्याला आपण म्हणतो आणि टप्प्याटप्प्याने जायचं. एव्हरेस्ट आपल्याला जर गाठायचं असेल ना तर आपण खालनं पाहिलं तर एव्हरेस्ट पण आपली नजरच जाऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी 500 मीटर जा, थोडा विश्रांती घ्या आणि वरती पाहिजेवरची खालती पहा, अरे आज मी 500 मीटर चढलो त्याचं समाधान. दुसऱ्या दिवशी 600 मीटर जा तेव्हा अरे काल 500 होतं आज 600, तिसऱ्या दिवशी 700. या फेजेसमध्ये एव्हरेस्ट गाठायचं नक्की आहे, परंतु आपण ज्या टप्प्याटप्प्याने जेव्हा जातो अडचणी कमी येतात. पाय घसरला तर फक्त तेवढ्याच पायऱ्या खालती उतरतो, अगदी जोरात गेलो तर थोडासा जास्त स्पीडनी खाली येण्याची शक्यता असते.
त्यामुळे माझं ह्या सगळ्याच तरुण उद्योजकांना तरुणांना याच्यात हे सांगाल की आपण विजन मोठं ठेवा, दृष्टी मोठी ठेवा, परंतु टप्प्याटप्प्याने आणि नीतीने दोनच गोष्टी व्यवसायात, नीती तुमची साफ पाहिजे, स्वच्छ पाहिजे, आणि एका दिवसात लगेच तुम्ही मोठे होऊ शकत नाही ही भूमिका कायम ठेवा. ज्या ठिकाणी असाल त्याच्यात समाधान माना, पण पुढचं समाधान माना याचा अर्थ त्याचा आनंद घ्या, पण पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे ही दृष्टी ठेवायची. नाही तर बस झालं, मला काय अशी वृत्ती व्यवसाय चालणार नाही, मोठं होण्यात चालणार नाही. पण त्याच्याबरोबर अगदी एका दिवसात धावण्याचा पण प्रयत्न करू नका, एवढंच मी नक्की सांगू शकेन. प्रेक्षक हो, आपण पाहिलंतच हे एका यशस्वी उद्योजकाचे शब्द आहेत की आपण ध्येय ठरवल्यानंतर त्या ध्येयाच्या मागे लागावं, पण तरीसुद्धा एक एक पायरी चढत जावं, आणि आपण किती चाललो याच्याकडेही लक्ष ठेवावं, म्हणजे आपले पाय जमिनीला चिकटून राहतात. कुठेतरी यशाची गुरुकिल्ली आपल्याला मिळाली असं नाही का वाटत आपल्याला? तो राठी साहेब, आपण इथे आलात आणि आमच्या मित्राला आणि तमाम प्रेक्षकांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. त्याला ओरडण्यापेक्षा ना इस्त्रीचं बघा काय झालंय, तापत का नाहीये, आणखी किती तापायला हवी, टेकवल्या बरोबर फोड आला हे बाबा असं सारखं करतात, त्यापेक्षा आपण नवीन का नाही आणत? आता ह्या वयात मला दुसरं लग्न बरं दिसेल का? दरवेळेला कुठल्या तरी मॅकॅनिकला बोलवायला लागलं नसतं. लुक या फादर, फक्त एवढं लुक फादर. हे फादर काय चादरमध्ये घेऊन मारेल? पण हाय दादाजी. माझ्याकडे दादाजी म्हणाली की डार्लिंग आखो से आखे चार करने दो डार्लिंग. डार्लिंग डार्लिंग काय आईवरचं म्हण एखादं.